हॅलो फ्रेंड्स, सेलिब्रिटी तडका या शोमध्ये मी आर्या तुमचं स्वागत करते. तर आजचा शो आहे एका खास व्यक्तीसाठी, स्वप्नील जोशी. त्याचा आज बर्थडे आहे आणि त्याच्यासाठीच हे सगळे प्लॅनिंग्स आहेत. तर बघूयात आपण. तर आणि स्वप्नील जोशीचा एक मूव्ही येतो आहे, मितवा. तर हा मूव्ही 5 डिसेंबरला रिलीज होतो आहे. कलाकारांना भेटणार आहात. एक म्हणजे स्वप्नील जोशी, ज्युनियर सोनाली कुलकर्णी आणि तिसरे आहे प्रार्थना बेहरे. तर काय धुमाकूळ घालणार आहे ते आपण बघूयात, कारण की त्या दोघींनी काहीतरी सरप्राईज आणलंय. आणि काय सरप्राईज आहे बघूयात. हाय, सेल्फी चालले. चलो सेलिब्रिटी तडकामध्ये तुमच्या दोघींचं स्वागत. थँक्यू सो मच. आम्ही खूप मजा करतो जनरली एकत्र आलो की. आणि आज रात्री मराठीच्या या सेलिब्रिटी तडका शोच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो. आम्ही एकत्र कधी कुकिंग केलं नाही आहे. सो लुकिंग फॉरवर्ड. सरप्राईज येणार आहे एकाला. कोणाला? स्वप्नीला. सरप्राईज स्वप्नीला या गोष्टीचा होणार आहे की मी काहीतरी बनवणार आहे. आणि त्यात तुम्हा प्रार्थना मी बनवते त्याला. मी खूप चांगली कुक आहे त्याला माहिती आहे. मीच ठरवलंय आणि हे त्याला तो पण म्हणेल आले आल्या. प्रार्थना खूप चांगली कुक आहे. आमचं लोकांना पण बनवते ना, त्यामुळे तिला बनवण्याचं सगळं येतं. अख्ख्या फिल्ममध्ये तिने आम्हाला इतकं बनवलंय. आम्हाला शूटिंगला ही मध्येच गायब व्हायची. डेडिकेटेड एका चांगल्या डेडिकेटेड डिरेक्टरला इतकं बनवलंय. अपकमिंग ऍक्टर्स एक आणि तू तिला असं मुद्दामून बोलून इंडस्ट्री तू तिला बदनाम करते. असे बरेच सीन्स फिल्म मध्ये जिथे ही गायब होते. या दोघी बडबड करत राहणारे पूर्ण शो मध्ये. त्याच्यामुळे या दोघींना घेऊन जाऊया थेट किचन कडे. चलो आपण किचनकडे आलेलो आहोत आणि आता हा जो बूम आहे तो मी यांच्याकडे सोपवते. तर या दोघी आता काय बनवणार आहेत पाहूयात आपण. शेफ या आणि ऑफकोर्स तुम्ही यांना सांगा. थँक्यू शेफ मोझेसजी. ॲक्च्युली स्वप्नील हा खूप फूडी आहे. फिल्ममध्ये मितवामध्ये शिवम सारंग नावाचा तो कॅरेक्टर करतो आहे जो खूप फूडी आहे. त्याचं एक हॉटेल चेन्स आहे स्वतःची. त्यामुळे स्वप्नीलला जर काहीतरी खाण्यात द्यायला जर सरप्राईज द्यायचं असेल तर ते खूपच चांगलं झालं पाहिजे. तर आम्ही वी नीड युअर असिस्टन्स, नाहीतर आम्हाला लगेच बाद करेल स्वप्नील. त्यामुळे आपण सुरू करूया. वी आर मेकिंग रिसोटो राईस विथ मशरूम आणि पेस्टो सॉस. सो आपल्याकडे हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. प्रार्थना सुरू करते. थोडंसं बटर. येस. मीनवाईल तुम्ही अनियन चॉप करून घ्या, गार्लिक पेस्ट बनवून घ्या, टमॅटो चॉप करून घ्या, मशरूम चॉप करून घ्या, पेस्टो सॉस आणि बाकी बेसिल वगैरे. साधारण बटर पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि आता गार्लिक पेस्ट टाकणार आहोत आणि सौते करून घेऊ. सौते होत राहील. आपण गार्लिक पेस्ट असं ते बोलतात त्या पद्धतीने. बारीक बारीक कटा हुआ प्याज 2 चमच. खूप बाद में हिलाइए. ब्राउन झाला पाहिजे, थोडंसं ब्राउन जमलंय मला. आता आपण थोडंसं मशरूम्स याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे बघा कशा पद्धतीने 2 चमचे मशरूम्स. कटा हुआ मशरूम 2 चमच. आता हे सुद्धा आपण थोडं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. थोडं ब्राऊन होत आहे. ओके, नाव वील ॲड थोडेसे बेझिल लीव्स. लुक्स गुड. आपण हा रिसोटो राईस जो आहे राईट 2 चमच. 1-2 चमच राईस. व्हेजिटेबल स्टॉक वॉटर आपण बनवलेलं आहे ते थोडंसं ॲड करायचं. त्याच्यामागे कारण काय आहे शेफ? टेस्ट चांगली येते त्याने.
व्हेजिटेबल स्टॉकने आपली व्हेजिटेबलची सगळी टेस्ट त्याच्यात येते. व्हेजिटेबल्सचे सगळे विटामिन्स आणि हे सगळं ह्याच्यात येतं. सो इट्स गुड फॉर हेल्थ ऑल्सो. खूप यु नो चॅलेंजिंग आहे आम्हा सगळ्यांना त्याच्यासाठी काहीतरी फूड करून देणं. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही त्याला पटवू शकतो पण हे जरा कठीण आहे. फिल्ममध्ये आम्ही टोमॅटो कटा हुआ टाकायचे तीन आणि आता आपण थोडस दुधी लाल दुधी म्हणजे पम्पकिन ऍड करतोय. क्रीम ऍड करू. ओके, 2 चमच क्रीम. आय बिलीव्ह खरंच 2 चमच नाही जास्त नको. नो डी पण दिसतंय ना किती सुंदर दिसतंय बघा ते आवडेलच. ओके, नाव इज द टाइम. पेस्टो सॉस आपण ऍड करतो विच इज द रेसिपीचं नाव आहे. हे मी करणार आहे काहीतरी मला करू देत. हायलाइट हायलाइट ऑफ द डिश इज दिस पेस्टो सॉस. सो हे जनरली ह्याच्यात खूप एक स्पायसी नसणार कारण मला काहीच दिसत नाही इथे ह्याच्यात तिखटपणा म्हणजे तिखट काही टाकलंय. ते थोडस टाकूया का? आय थिंक आपण ऍड करूया. Because it's got too much of butter and cheese. Nahi. No, ko, it's not good. Te jaasta hoi. No, baby, chota sa tap. Cheese, kama sa cheese hai, sabade cheese add kar si. Haan, hey, cheese add kar. Cheese and cream and all. Baap re, swapnil peksha maajhas tondat paani sutte. Baap re, mesa kutlai padartha banavtana mala, mi evdi tempt nahi zale. ते बघून आज मला काहीतरी होतं. मला भीती वाटते. आय डोंट वांट टू ट्राय टुपा. शटअप यार. आपलं स्क्रश पेपर आहे. पेपर कॉर्न पावडर. मला काही गळत नाही. पेपर कॉर्न पावडर टाक. बस बस बस. कोरिएंडर आपण त्याच्यात टाकलेली आहे. कोरिएंडर टाकली म्हणजे तो इंडियन बेसिक झाला त्याचा. पण आपण स्पायसी नाही बनवत आहे. हल्ली फ्युजन फूडचं थोडंसं कॉन्सेप्ट आलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळे आपण थोडं फ्युजन करतोय. थोडंसं इंडियन आणि इटालियन मिक्स करून आपण बनवतोय. आणि स्वप्नीलला खूप असं इटालियन वगैरे आवडत नाही. ही लव्ज इंडियन फूड. त्यामुळे त्याच्यात थोडा तो इंडियननेस आम्ही जो आणला तो त्याला आवडेल. आमच्या पुरता इटालियन आहे पण ते आहे लागेल थोडक्यात फोडणीचा भात. नाही नाही तेच रेडी आहे. आणि हां आणि स्वप्नील इज ऑन द वे. मागे टेस्ट करू का? नाही वेट. त्याच्यासाठी आपण रिस्क मी नाही घेणार. ती रिस्क सगळी तू घ्यायची आहेस. सो लेट्स टुंपा ट्राय इट. हां तो मैं इसको फीड करती हूँ. आई एम नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस. खूप छान आहे. वाव म्हणजे तुम्हीच. नाही नाही एक मिनिट आपण ह्यांना टेस्ट करू. तुम्ही तर माझ्यापेक्षा चांगलं बनवलंय. थँक्यू. बर आहे पण थोडं चांगलं म्हणणार. कॅमेरा समोर तरी तारीफ करणार. नाही नाही वाईन नाही वाईन नाही अजिबात नाही. राईस रिसोटो विथ मशरूम इज रेडी. आणि आम्ही आता जाणार आहोत स्वप्नील समोर हे घेऊन. वी होप त्याला आवडेल. आणि टुंपाने खूप चांगलं काम केलंय तर मला खात्री आहे की स्वप्नीलला आवडेल. Let's go. Hungry. हा सो फ्रेंड्स स्वप्नील आपल्या समोर. हॅपी बर्थडे. थँक यू डार्लिंग. आणि हा सगळा प्लॅन तुझ्यासाठी आहे खास करून. काय प्लॅन? काय प्लॅन? तर खूप सारे आहेत. आणि तुझ्या दोघी सहकारी मितवाच्या सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना त्यांनी काहीतरी सरप्राईज केले तुझ्यासाठी. दोघी अत्यंत लाडक्या मैत्रिणी आहेत आणि दोघींचा मी अत्यंत लाडका आहे असं मला वाटतंय. तर आम शुअर जे काय सरप्राईज असेल ते खूप मस्त आणि भारी असणार आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड. कुठे आहे ते सरप्राईज? बाय द वे यू लुकिंग गॉर्जियस. थँक्यू सो मच. गॉर्जियस. कम लेट्स गो. मला खात्री आहे की स्वप्नीलचा वाढदिवस आहे आज. काही अनेक वर्षांपूर्वी जेव्हा हा खरा जन्माला आला होता
तेव्हा सुद्धा यांनी खूप लोकांना वाट बघायला लावली असणार आहे, कारण ही इज नेवर ऑन टाइम. लेट मी टेल यू अ सिक्रेट, आम्ही सगळे रोज कमीत कमी अर्धा एक तास तरी वाट बघत असतो आणि सर असे खूप नाही स्टारी टँट्रम्स नाही पण साधारण आपलं लवकर उठण्यामागचा एक प्रॉब्लेम आहे, हे कधी वेळेवर उठत नाहीत, तासभर वगैरे उठवायला लागतो कमीत कमी वेळ. सर्वात जास्त मेहनत घेतली हा म्हणजे आम्ही एकत्र म्हणणार ना ॲब्सोल्युटली. आम्ही मित्वाचं शूटिंग करत होतो गोव्यात आणि मला असं वाटतं की सोनाली इज अन अर्ली रायझर, म्हणजे ती की कधी झोपली तरी साडेपाचला उठते. आणि आमचं गोव्याला माझा आणि टुंपाचा एक ग्रुप होता, आमची टीम होती, कारण आम्ही दोघेही सकाळी उठत नाही. आणि सोनाली सकाळी 5 वाजल्यापासून आम्हाला फोन करायला सुरुवात करायची, हॅलो उठे. पहिल्यांदा सूर असं असायचा, गुड मॉर्निंग, चलो टाइम टू वेक अप. नंतर नंतर सूर कसं असायचं, आता उठा ना, कधी उठणार. आणि तुम लोक वेट कर यू ना, मैं ऐसे कैसे कर सकते हो. आणि मग शेवटी हॅलो उठने वाले आप के जाऊं मैं. तिने तिच्यासाठी काहीतरी बनवलंय. काय क्या बात नाही नाही. लुकिंग फॉरवर्ड मी तुम्हाला सांगतो, सोनाली कुलकर्णीच्या हातचं जेवण जेवायला मिळावं म्हणून कितीतरी लोक बर्बाद झाले, मेले. म्हणजे हे तुम्हाला कळेल की खाऊन मेले का खाण्यासाठी मेले, पण हा मुद्दा वेगळा. स्वप्नील तुझ्यासाठी खूप छान सरप्राईज आहे, तुला ते बघायचंय. मी पाहिलं ना, तू खूप सुंदर दिसतेस. नाही ते खाण्याचं आहे. अच्छा खायचं सरप्राईज म्हणजे हो ते नाही ते पाहायचं. पाहायचंय, चल लेट्स गो. तुम्ही लोकांनी कुठे पण नाही दिसतो. कुठे आहे आमचा रिसोतो? अरे ए, आम्ही एवढी मेहनत घेतली आहे, कुठे काय म्हणणंय का कोणाचं काही, कुठे गेलो? आर्या, तुमची ती रेसिपी होती ना ती येणार आहे, पण आहे ती रेसिपी पण एक नाही. ते ऍक्च्युली त्या तुम्ही दोघींनी केलेली, त्याच्यामुळे आय होप की ती जळली नसावी. नाही लोक जळतील ती बघून. ओके सो आपण आधी केक कटिंग करूया आणि मग तुमची रेसिपी हाजीर तुमच्या समोर. माझी इच्छा ऍक्च्युली अशी आहे की या दोघी माझ्या आयुष्यात नेहमी राहूत. अँड लेट दिस बॉन्ड, लेट दिस लव्ह, लेट दिस मॅजिक, या लेट दिस मॅजिक कीप हॅपनिंग फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर स्वप्निल, हॅपी बर्थडे. अरे तुला कधी कोणी सांगितलं की तू अत्यंत सुंदर दिसतेस? तसे म्हणतात पण तुझे म्हणायलाच नाही, ते मला फार आवडलं. मित्वा फक्त या दोघींपुरता मर्यादित नाही आहे. मित्वा इज ऑल्सो अबाउट माझी डिरेक्टर स्वप्ना जोशी, इट इज अबाउट माझी प्रोड्युसर मीनाक्षी सागर, इट इज ऑल्सो अबाउट व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई. आता मला माहिती नाही की नानूभाई आणि माझं नातं बिझनेसचं आहे का बिझनेसच्या पलीकडचं आहे. ते कधी बिझनेसमधनं सुरू झालं आणि कधी ते फॅमिली झालं मला माहिती नाही, बट प्रसाद भेंडे, स्वप्ना, मीनाक्षी, नानूभाई, आय लव्ह यू ऑल आणि थँक यू सो मच फॉर मेकिंग दिस बर्थडे मॅजिकल. गॉड ब्लेस ऑल. घेऊया एक छोटासा ब्रेक कारण ह्याचं असणं सुरू राहणार आहे. तुम्ही बघत राहा राजश्री मराठी. हां.